जगलबेट सिंगरगाव मार्गावर सुरू असलेल्या बससेवेचा सिंगरगाव या एकाच गावाला लाभ होत असल्याने ही बस दररोज दुर्गी बायपास मार्गे सुरू करावी अशी मागणी सिंगरगाव वाडाच्या ग्रामस्थांनी केली आहे. त्यासाठी दांडेली डिपो व्यवस्थापकाला निवेदनही देण्यात आलंय. जगलबेट दुर्गी बायपास या रस्त्याने सिंगरगावला बस सेवा सुरू केल्यास दुर्गी कासारवाडी सिंगरगाव वाडा आणि सिंगरगाव या चार गावांना बस सेवेचा लाभ मिळणार आहे. जगलबेट सिंगरगाव हे अंतर आणि जगलबेट दुर्गी बायपासवरून सिंगरगावपर्यंतचे अंतर समान आहे. दुर्गी कासारवाडी सिंगरगाव वाडा येथील 20 पेक्षा अधिक मुले शाळा कॉलेजमध्ये जगलबेट रामनगर येथे जातात. कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना बस पकडण्यासाठी जगलबेट येथे चालत जावे लागत आहे. जंगलातील रस्त्यावरून चालत जाताना रस्त्यावर गवेरेडे अस्वल बिबट्यांचे दर्शन होते, त्यामुळे विद्यार्थ्यांना भयभीत होऊन चालत यावे लागते. त्यामुळे जगलबेट सिंगरगाव मार्गे सुरू असलेली बस सेवा दुर्गी बायपास रस्त्यावरून सुरू करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली. जगलबेट टू सिंगरगाव अशी बस चालू आहे. त्या बसचा मार्ग बदलून वाया सिंगरगाव वाड्या मार्गाने जर केला असला तरी तर तिथून आम्हाला म्हणजे दुर्गीच्या मुलांना तसेच नागरिकांना तसंच सिंगरगाव वाडा त्या नागरिकांना आणि मुलांना सोयीस्कर होतं. तिथे मुद्दा म्हणजे मला जी शाळेची मुलं आहेत जी जगलबेटच्या शाळेची मुलं येणार आहेत त्या मुलांना सोयीस्कर होण्यासाठी त्या बसीचा मार्ग बदलण्यासाठी आम्ही पंचायतीला ऑलरेडी अर्जी पण दिलेली आहे. त्या अर्जी त्यांनी स्वीकारून आमचं ते जे कार्य आहे ते त्यांनी करून द्यावी ही आमची विनंती आहे. सध्या कुठनं सुरू आहे ही बस? सध्या जगलबेट टू डायरेक्ट सिंगरगाव बस चालू आहे. हां, त्या रूटलामध्ये गावं आहेत का? त्या रूटलामध्ये गावं कोणती गावं नाहीत, त्यासाठी आम्ही त्यांना आधी दिलेलं आहे. म्हणजे इथं वाया दुर्गी क्रॉस म्हणून आहे, त्या दुर्गी क्रॉस म्हणून जर घातली तर दुर्गीच्या मुलांना कासरवडीच्या मुलांना तसंच सिंगरगाव वाड्याच्या मुलांना आम्हाला बस म्हणजे मुलांना पण होतं आणि तसंच मेशाने म्हणजे मुलांना होतं लहान ज्या शाळेच्या कॉलेजची मुलं आहेत त्या मुलांना होतं. त्या रस्त्याने मुलं चालत येत असं त्या त्याचा काय त्रास होतो? म्हणजे त्रास होतो माझ्या सोबतच झालेला आहे कारण मी परवा दिवशी गवीरेड्यांच्या इकडे ऑलरेडी गवीरेडे म्हणजे वाटेवरती थांबलेले होते जनावर वाईल्ड जनावर त्यांच्या मन मी त्या नेच्या लेटरमध्ये घातलेलं आहे.